नमस्कार, आमच्या सासू सून किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. गिलक्याचे बरीत करण्यासाठी असे साधारण आकाराचे गिलके घ्यायचे, खूप नाजूक गिलके घ्यायचे नाही. गिलक्याचे याप्रमाणे गोल काप करायचे. ही गिलके छान नरम आणि मऊ आहे, यात कडक असं बी नाही. आम्हाला विळीची सवय असल्यामुळे आम्ही विळीचा उपयोग केलेला आहे. तुम्ही सुरीचा उपयोग करून असे गोल काप करू शकता. याप्रमाणे आम्ही या 1 किलो गिलक्यांचे असे गोल काप करून घेतले. लो फ्लेमवर कढई तापत ठेवली आणि त्यात 1 चमचा तेल घातलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे गिलक्याचे काप टाकायचे आणि व्यवस्थित हलवून त्यावर झाकण ठेवायचं. गिलके चांगले शिजू द्यायचे, त्यांना शिजण्यासाठी पाण्याची गरज नाही, त्यात पाणी टाकायचं नाही. गिलके जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण ठेच्यासाठी मिरच्या भाजू. गिलक्याचं भरीत करण्यासाठी आम्ही या 15-16 मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे गिलक्याचे काप मधून मधून खालून वर असे हलवत राहायचे. थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं. आमच्या खानदेशामध्ये ठेचा करण्यासाठी या अशा लाकडाच्या बडग्या असतात. माझ्या सासूबाईच्याच आजची बडगी आहे आणि त्यामध्ये ही अशी लाकडी ठेचणी पण असते. त्याच्यानं आम्ही साधारणतः वांग्याचं बरीत किंवा कुठलंही बरीत किंवा ठेचा करायचा असला तर आम्ही या बडगीतच करतो. मिरच्यांमध्ये 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे सर्व साहित्य ठेचून घ्यायचं. आपला ठेचा छान हिरवागार झालेला आहे आणि त्याचा सुगंधही सुटलेला आहे. सध्या कांद्याची पात उपलब्ध नसल्यामुळे आम्ही हा एक मोठा कांदा चांगला बारीक कापून घेतलेला आहे. याप्रमाणे गिलक्यांना चांगलं पाणी सुटतं, पण अजून ते शिजलेले नाही म्हणून ते खालून वर हलवून आणखी परत झाकण ठेवून द्यायचं. गिलक्यांना भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि आता गिलकेही शिजत आलेले आहे म्हणून आता झाकण ठेवायची गरज नाही. आता ते उघडेच ठेवून छानपैकी पाणी आटवू द्यायचं. आता सर्व पाणी आटल्यानंतर गिलके असे मस्त ठेचून घ्यायचे. फोडणीसाठी हे 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात हे साधारणतः 1 मूठ शेंगदाणे चांगले तळून घेऊ. शेंगदाणे तळल्यानंतर ते काढून घेतले कारण ते असे छान कुरकुरीत राहतात. जिरं, मोहरी आणि 2-3 लसूणाच्या कापलेल्या पाकळ्या टाकल्या. लसूण चांगला लाल झाल्यावर त्यात तो कांदा टाकायचा. कांदा छान परतल्यानंतर त्यात भरीत टाकायचं.
आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं। असं आपलं हे गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे, ते तुम्ही पुरी पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि आपली मतं कमेंट्सद्वारे जरूर कळवा।